नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कवर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक मेला आपलं र व्हॅक्सिनेशनसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते आपण बघूया सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतर आपल्या प्लेस्टोअरमध्ये आरोग्य सेतू असे टाईप करून सर्च करायचं आहे आता आपण सर्च करता आहोत आरोग्य सेतू तो बघा आरोग्य सेतूचा सिंबॉल किंवा आयकॉन आलेला आहे त्या आयकॉनला क्लिक करायचं आहे माझ्या मोबाईलमध्ये मा ऑलरेडी आरोग्य सेतू ॲप मी आधीच इन्स्टॉल केलेलं आहे ते आता मी ओपन करतो तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे माझ्या मोबाईलात असल्यामुळं मी आता ओपन करत आहे ओपन केल्यानंतर आपलं ब्लूटूथ आणि लोकेशन ऑन करावं लागेल आपल्याला बघा लोकेशन मी ऑन करत आहे लोकेशन ऑन केल्यानंतर सुद्धा ऑन करायचं आहे टर्न वर क्लिक करून लोकेशन ऑन केल्यानंतर आपल्याला तो प्लॅटफॉर्म असा दिसत आहे त्या प्लॅटफॉर्ममधील वर आपल्याला क्लिक करायचा आहे वर क्लिक केल्यानंतर समोर असा प्लॅटफॉर्म येणार आहे त्यामध्ये आपला मोबाईल नंबर एंटर करायचं आहे मी आपला स्वतःचा किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाचा पण मोबाईल नंबर एंटर करू शकता जो ॲप्स थ्रू आपण लॉग इन केलेला आहे तर मी माझा मोबाईल नंबर एंटर करतो मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर प्रोसेस टू व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचा आहे आपल्याला एक ओटीपी टी मिळेल तो ओटीपी टी पी यामध्ये टाकायचा आहे ओ टी थोडा टाइम लागतो बघा तो ओ टी पी आपल्याला आलं आहे आलेला आहे तो ओटीपी टी आता मी एंटर करतो ओटीपी एंटर केल्यानंतर प्रेसेस प्रोसेस टू व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर समोरचा प्लॅटफॉर्म असा दिसेल या यामध्ये बघा माझ्या आईने व्हॅक्सिनेशन घेतलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला क्लिक हेअर टू ॲड बेनिफिशरी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये पुढे असा आपल्याला प्लॅटफॉर्म भेटेल त्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला आधार कार्ड म्हणून सिलेक्ट करायचं आहे आधार कार्डनंतर आपला फो फोटो आप नंबर म्हणजेच त्यामध्ये आपल्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे तो नंबर मी टाकत आहे ज्याच्या नावाने व्हॅक्सिनेशन करायचं आहे त्याचाच आधार कार्डचा नंबर त्यामध्ये टाकायचा आहे दुसऱ्या कोणाचा नाही जमणार हे मात्र लक्षात असू द्या आधार कार्डचा नंबर टाकून झाल्यानंतर जसं आपल्या आधार कार्डवर आपलं नाव आहे ते इंग्रजीमधलं नाव यामध्ये खाली बे बेनिफिशरी नेम यामध्ये आपल्याला एंटर करायचं आहे जसं आपल्या आधार कार्डवर नाव असेल अगदी तसंच तर मी माझं नाव एंटर करत आहे तुम्ही आपल्या स्वतःचं नाव एंटर करायचं आहे त्यामध्ये माझं नाव खूप मोठं आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो नाव एंटर करणं झाल्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इयर ऑफ बर्थ ते आपण नुसतं त्यामध्ये वर्ष टाकायचं आहे जसं माझं इयर ऑफ बर्थ वन नाईन नाईन फोर आहे आता मी वन नाईन नाईन फोर एंटर करतो तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती आपण सबमिट करायची आहे सबमिट झाल्यानंतर खाली आपल्याला एरर मॅसेज दाखवत आहे तो म्हणत आहे करंट रजिस्ट्रेशन इज अलाव फॉर सिटीजन ओल्डर दॅन फोर्टी फाय इयर्स ओनली म्हणजेच हे वॅक्सिनेशन सध्या आजची बावीस किंवा तेवीस तारीख आहे त्यामुळं आला होत नाही हे वॅक्सिनेशन आपलं अठ्ठावीस तारखेपासून स्टार्ट होणार आहे त्यामुळं अठ्ठावीस तारखेनंतर आपल्याला असंच भरायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली तुमच्या व्हॅसिनेशनसाठी रजिस्टर करू शकता तर अशा प्रकारे आपण एकमे फ एकमेसाठी कोविड नाईन्टीन व्हॅक्सिनेशनसाठी असं रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला सगळ्या नोटिफिकेशन मिळेल